ब्रिगेडियर लिद्दर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. ब्रिगेडियर लिद्दर सिंह यांची मेजर जनरलपदी बढती होणार होती. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे ते सुरक्षा सल्लागार होते. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, 16 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे हरियाणातील पंचकुलामधील आहेत. दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये त्यांचा अनुभव आहे. 28 नोव्हेंबरला दिल्लीत त्यांनी त्यांच्या मुलीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभाग घेतला होता. इन सर्च ऑफ टायटल या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जनरल रावतांची पत्नी मधुलिका रावत याही सहभागी झाल्या होत्या. He was larger than life. Everybody knows that. मतलब आप देख ही रहे हैं कितने लोग फेवल में आए. बहुत ज़्यादा अच्छा पर्सोना था उनका. बहुत दोस्त थे, बहुत प्यार बांटते थे. So probably that is why people are also mourning my loss. But we must give him a good farewell, a smiling send off. I'm a soldier's wife. I have nothing more to say. आई एम गोइंग टू बी 17. तो 17 ईयर्स वो जो हमारे साथ थे, जितनी यादें उनको साथ लेके ही चल रहे हैं और अच्छी यादें ही साथ लेके चलेंगे. आई एम हैप्पी ही डिडंट हैव टू सफर. इट्स अ नेशनल लॉस. माई फादर, मेरे पापा हीरो थे, मेरे बेस्ट फ्रेंड थे. और अभी बहुत लोग हैं तो इतना गम महसूस नहीं हो रहा. जब लोग नहीं भी होंगे इतना गम महसूस नहीं होगा, क्योंकि वो इतने खुश मिजाज इंसान थे. और मे बी इट्स डेस्टिन्ड एंड बेटर थिंग्स विल कम आवे. थैंक यू. छत्रपतींचा विचार म्हणजे